शोकसभेचे अध्यक्ष माननीय नितीनजी आणि मंचावरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, अटल बहादूर सिंगजी ज्यांना आम्ही सगळे भैया म्हणायचो, अटल भैया, यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमामध्ये त्यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेक गोष्टी या ठिकाणी नजरेसमोरून जातात. जसा आत्ताच गिरीश भाऊंनी उल्लेख केला, मला आजही तो दिवस आठवतो ज्यावेळेस मी पहिल्यांदा अटल भैयांना पाहिलं. विधान परिषदेची निवडणूक होती, मी 15-16 वर्षाचा होतो, बूथवर उभा होतो. त्या ठिकाणी ते आले, त्यांच्या बूथवरनं आमच्या त्या ठिकाणी आले. पांढरा शुभ्र धब्बा पैजामा, लाल पगडी घातलेले अटल भैया, अतिशय तेज असलेला चेहरा, आणि कोणीतरी ओळख करून दिली की गंगाधरावजी का लडका आहे. माझ्या डोक्यावर हात फिरवला, दोन शब्द माझ्याशी बोलले आणि तिथनं गेले. ते अटल भैया मला आजही आठवतात. आणि त्यानंतर महानगरपालिकेमध्ये निवडून आल्यानंतर महानगरपालिका गाजवणारे अटल भैया देखील पाहण्याची संधी आम्हाला मिळाली. ज्याचा उल्लेख आत्ताच नितीन राऊत साहेबांनी केला, महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये अटल भैयांचं भाषण ऐकणं ही एक पर्वणी असायची. संपूर्ण सभागृह त्यांच्या कब्जात असायचं, पिन ड्रॉप सायलेन्स असायचा. आणि जे विचार ते मांडायचे, जे शब्द ते मांडायचे, ते इतके प्रभावी असायचे की त्याच्यानंतर फारसं कोणी आर्ग्युमेंट करायचं नाही. आणि हे सगळं करत असताना त्या त्या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून कधी कधी अतिशय गंभीर अशा प्रकारचं त्यांचं भाषण असायचं. पण अशी परिस्थिती नसेल तर संपूर्ण सभागृहाला हसवत आणि हसत खेळत अटल भैया भाषण करायचे. आणि त्यांची खासियत अशी होती की हसवण्याकरता सर्वात जास्त विनोद ते स्वतःवर करायचे. स्वतःवर विनोद करून इतरांना हसवणारे अटल भैया हे सभागृहामध्ये आम्ही बघितले. खरं म्हणजे ज्याचा उल्लेख सगळ्यांनी केला की या नागपूर शहराला एक सांस्कृतिक वैभव हे अटल भैयांनी मिळवून दिलं. आणि नागरी सत्कार आपण म्हणतो, पण ते कसे करायचे हे देखील अटल भैयांनी खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना शिकवलं. आलेला जो महनीय व्यक्ती आहे, तो व्यक्ती कदाचित लतादिदी असतील, लता दिदींच्या जीवनामध्ये 100 पेक्षा जास्त त्यांचे सत्कार झाले असतील, कदाचित 1000 झाले असतील. पण नागपूरमध्ये त्यांचा झालेला सत्कार हा लता दिदी कधीच विसरू शकणार नाही, असा अविस्मरणीय सत्कार हा अटल भैया त्या ठिकाणी आयोजित करायचे. आणि त्यांच्या सत्कारामध्ये सत्काराकरता जो व्यक्ती यायचा त्याला किल्ली भेट द्यायची. आणि ते सांगायचे, नागपूरच्या हृदयाची चावी तुम्हाला देतोय, आता नागपूरच्या हृदयामध्ये तुम्हाला या चावीमुळे प्रवेश मिळणार आहे. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या आयोजनातनं एक वेगळा सांस्कृतिक दर्जा नागपूरला मिळवून देण्याचं काम हे भैयाने सातत्याने केलं. आणि खरं म्हणजे आमच्या भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये वंदे मातरम या राष्ट्रगान आपण म्हणू शकतो, या गीताचं एक अनन्यसाधारण महत्व आहे. पण त्या गीताला पुन्हा एकदा ती प्रतिष्ठा आणि एक प्रकारे संपूर्ण भारतामध्ये एक नवीन वंदे मातरमची चळवळ ही जर कोणी स्वातंत्र्योत्तर काळात सुरू केली असेल, तर त्या व्यक्तीचं नाव अटल बहादूर सिंग आहे, की ज्या व्यक्तीने ही नवीन चळवळ सुरू केली जी आजही चालली आहे. आणि ज्या प्रकारे त्या सगळ्या वंदे मातरम स्पर्धेचं आयोजन, त्यातनं त्याच्यामध्ये मुलांचा सहभाग, मग सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांचा सहभाग, असं जे काही एक सगळं आयोजन ते करायचे, त्याच्यातली कल्पकता, त्याच्यातली योजकता ही अतिशय वेगळी होती. आणि या सगळ्याकरता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देण्याचं काम देखील स्वतः अटल भैया त्या ठिकाणी करायचे. आणि म्हणूनच हे त्यांचं वेगळेपण नेहमीच अधोरेखित होत राहील. क्रीडा क्षेत्रामध्ये जसा सर्वांनीच उल्लेख केला की वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून केवळ स्पर्धा आयोजित करणं नाही,
तर त्या स्पर्धेमध्ये जिंकणारी जी टीम असेल ती टीम जन्मभर लक्षात ठेवेल इतके पुरस्कार त्या टीमला देण्याचं काम ते करायचे. आणि खरंच आहे, अटल भैया हे नेहमी फकीरच राहिले. त्यांच्याजवळ कधी एक पैसा नसायचा, पण अटल भैयांना कधी पैशाची कमतरताही नव्हती. ते फोन हातात घ्यायचे, प्रत्येकाला फोन लावायचे आणि अर्ध्या तासात त्यांना आवश्यक ती सगळी सामुग्रीचं त्यांना आश्वासन मिळायचं आणि ते त्या कार्यक्रमांचं आयोजन करायचे. या ठिकाणी मला असं वाटतं ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडच्या महिला टीमची एक मॅच त्यांनी आयोजित केली होती आणि महिला क्रिकेट पटू आणि त्यानंतर त्यांना सोन्याच्या चेन पासनं तर टी व्ही पासनं काय काय त्यांनी दिलं त्यांनी कधी विचारच केला नव्हता की आपल्याला एवढे पुरस्कार मिळू शकतात. ते त्यानंतर त्यांचा चेहरा आणि त्याचे भाव इतके बोलके होते. पण हे सगळं जे अटल भैयांचं, म्हणजे मी असं म्हणेन की आपण एक प्रकारे फिल्म जगतामध्ये राज कपूर यांना ग्रेटेस्ट शोमन म्हणतो, अटल भैया हे तशा प्रकारचे आमच्या राजकारणातले एक असे राज कपूर होते की जी गोष्ट केली ती अतिशय उत्तम, ती अतिशय भव्य आणि ती अतिशय वेगळी अशा प्रकारची त्यांनी केली. किंग मेकर तर त्यांना म्हटलंच जायचं. आणि या किंग मेकरमध्ये अशी कला होती की समाजातल्या कुठल्याही स्तरातल्या व्यक्तीला ते मोठं करू शकत होते आणि त्याला कुठल्याही पदावर नेऊन बसवू शकत होते. आणि असे अनेक लोक हे आम्ही देखील आपल्या डोळ्यांनी बघितले. महानगरपालिका असेल, वेगवेगळी क्षेत्र असतील, या सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी मोठी केलेली मंडळी. आणि हे सगळं करत असताना भाव काय होता, तर भाव हा एक सामाजिक भाव होता. समाजामध्ये जो वंचित आहे त्याचा आवाज म्हणजे अटल बहादूर सिंग होते, समाजामध्ये जो शोषित आहे त्याचा आवाज म्हणजे अटल बहादूर सिंग होते. आणि समाजातल्या या सगळ्या घटकांचे नेते असलेले अटल बहादूर सिंग यांच्याकडे एक असं मॅग्नेट होतं की जे सगळ्यांना आकृष्ट करू शकायचं. मला तर खरोखर एका गोष्टीचं समाधान आहे की अटल बहादूर सिंगांसारख्या व्यक्तीसोबत महानगरपालिकेत काम करण्याची संधी मिळाली. महापौर म्हणून ज्यावेळेस मी काम करत होतो अतिशय लहान वय होतं, पण अटल भैयांनी एक शिकवलं की वय महत्वाचं नसतं. अटल भैया महानगरपालिकेत आम्हाला इतके मोठे आमचे नेते, महानगरपालिकेतल्या प्रत्येक व्यक्तीकरता एवढं मोठं व्यक्तिमत्व, पण महानगरपालिकेमध्ये मेयरच्या चेंबरमध्ये मी एंटर केल्यानंतर ते उभे राहायचे. मला फार ओशाल्यासारखं व्हायचं. मी म्हटलं भैया आप क्यू खडे राहते हो, माझ्या वडिलांचे मित्र ते होते. पण ते म्हणाले देखो ये तुम्हारी इज्जत नाही, मेयर के पोस्ट की इज्जत है, मेयर चाहे तुम रहो चाहे कोई भी रहो और कोई कितना भी व्यक्ति रहे, मेयर ये प्रथम नागरिक है, इसके लिए खड़ा होना हमारा फर्ज है. अशा प्रकारचं एक अनुशासन त्यांच्या जीवनामध्ये होतं. आणि प्रखर राष्ट्रवादी विचाराचे ते होते. त्यांचे राजकीय विचार काही असू द्या, पण राष्ट्रवादाच्या बद्दल त्यांचं कॉम्प्रोमाइज नव्हतं. अतिशय देशभक्त अशा प्रकारचे अटल बहादूर सिंग होते. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या एकूणच या सगळ्या कामामध्ये वेगवेगळी जी त्यांनी कामं केली आहेत त्याबद्दल आपण जर सांगत राहिलो तर वेळही खूप होईल. माझ्यापेक्षा जास्त त्यांना सान्निध्य हे माननीय नितीनजींचं मिळालेलं आहे. ते देखील अनेक गोष्टी त्यांच्यासोबत सांगू शकतील, पण आज मी एवढंच सांगेन की अटल भैयांसारखा एक व्यक्ती गेला तर आपल्या शहराचं वैभव गेल्यासारखं वाटतं. अटल बहादूर सिंग हे नागपूर शहराचं वैभव होते आणि आपलं एक वैभव निघून गेलो असं आपल्याला वाटतं. त्यांना श्रद्धांजली देताना मी अटल बिहारी वाजपेयीजींच्या कवितेचेच दोन ओळी म्हणेन. अटल बिहारी वाजपेयीजी असं म्हणतात, मैं जी भर जिया मैं मन से मरू, मैं जी भर जिया मैं मन से मरू, लौट कर आऊंगा कूद से क्यों डरू. असे आमचे अटल बहादूर सिंग यांना मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.